गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम। पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे आपादमौलिपर्यंताम गुरुनामात्कृती स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा। हरि ओम। कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथ पंथी का पालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानिफा ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध गुरु सेवका कुर्या सदा मंगल शिवमंगल गुरु मंगल शिवमंगल ज्ञान मंगल। हरि ओम। माझे गुरु सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज, आई वडील, पीठाधिपती खगेंद्रनाथ आणि सासू सासरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या सेवेला प्रारंभ करत आहे। काल आपण नवनाथ पोथी मधला दुसरा अध्याय आपला झाला। आज आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत। आपण असं पाहिलं, गोरक्षनाथांच्या नावाचा महिमा आपण पाहिला आणि मच्छिंद्रनाथांनी त्या सरस्वती माऊलीला विभूती दिली आणि त्या विभूतीच्या माध्यमातून सूर्य साधनेचं सूर्य मंत्राचं जप करून त्याने ती विभूती दिली होती। म्हणजेच सूर्याची साधना, गायत्रीची साधना ही नाथ पंथामध्ये खूप श्रेष्ठ मानली जाते। म्हणजेच हे नाथजी नेमकं काय करतात हे खगेंद्रनाथांच्या सिद्ध शाबरीतनं आपण समजून घेऊया। आम्हा नाथांच्या घर घर म्हणजे माय बहिणी सुखात राहाव्या सदैव हीच अमुची करणे। भिक्षेला जातो घेऊन झोळी नित्य पाच घरी जाणूनी त्यांचे दुःख देतो विभूती हातावरी। भिक्षा त्यांच्या हस्ते घेऊनी टाकतो जठर अग्नी स्वाहाकारातून त्या जाळीतो घरघरची दुःखे भारी। नियम हा नित्य आमुचा पाच घरची दुःखे हरण्याचा करीतो आम्ही गुरु आज्ञेतुनी। प्रारब्धाच्या पुण्याईतून जातो आम्ही त्यांच्या घरी जपातपाची पुण्याई वाटतो आम्ही उदी मंत्राक्षतातुनी। तीर्थसिंचनाच्या जलधारा पाडतो मंत्र गोळुनी अंगावरी पिशाच्य रोग बोध बाधा जातात पळुनी दूरदूरी। प्रताप हा सारा गुरुमंत्राचा दाखवितो आम्ही जगजगांतरी। इच्छा अमुची एक असे आला भक्त दुःखी गुरुदरबारी सुखी आनंदी होऊनी जावो तो त्याच्या घरी। गुरु हृदयाचा प्रेम भावना जाणी न जाणी त्याची खंत नसे आम्हा मनी। एकच भाव उरी आमुच्या भक्त जगावा सुखा शांततेतुनी। बघा, पीठाधिपती खगेंद्रनाथांच्या या सिद्ध शाबरीतून नाथपंथाचं हे सारं सार आपल्या लक्षात येतं जे मच्छिंद्रनाथाने केलं। नाथजी एखादी कृती करतात त्या बाह्य कृतीवर आपलं लक्ष असतं, पण त्याच्या कृतीच्या अंतरंग त्या कृतीचा गाभा हे समजून घेणं म्हणजे नाथांच्या अंतरंगाशी येणं, हे समजून घेणं जे त्यांची उपासना समजून घेणं, हे समजून घेणं जे नाथांच्या शक्तीचा आणि त्या शक्तीच्या पाठीमागे असणाऱ्या तपाचा शोध घेणं आहे। हा तपाचा शोध घेत असताना जीवनाकडे आणि मानवी जीवाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण आणि मनशांती प्राप्त करून देण्याचा मार्ग जो त्यांच्या अंतःकरणात प्रेमाच्या कुंभात आहे तो त्या झोळीच्या भस्मात न देतात तो समजून घेणं आहे।
प्रत्येक गोष्टीच्या आतमध्ये जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी हातात येतात, आणि या हातात येणाऱ्या अनेक गोष्टी जे गुरुचं ज्ञान असतं आणि याची जाणीव झाली की खऱ्या अर्थाने तुम्हाला गुरुजवळ स्थान मिळालं असा अर्थ होतो. बघा, आता आपण जे सिद्ध शाबरी काव्य वाचलं ते सगळं मच्छिंद्रनाथाने सरस्वती माऊलींना जे भस्म दिलं त्याच्या पाठीमागा मच्छिंद्रनाथांचा पूर्ण भाव जो आहे हा 20व्या शतकातील नाचनी मानला. तो किती छान उलगडून दाखवला. फक्त आपल्याला सहज भावनेतून यांच्या सहज अवस्थेत शिरता आलं पाहिजे, आणि त्यांची सहज अवस्था जी आहे त्याच्याबद्दल मनात कोणताही विकल्प न ठेवता त्याच्यातला शब्दन शब्द जे नाथ शक्तीचा बाराखरी आहे, त्या बाराखरीतले शब्द आहे, शब्दातली ही वाक्यरचना आहे, आणि या वाक्यरचनेतलं आयुष्यभराचं तप आहे, आणि शेवटच्या एका ह्याच्यातनं कळतं जगावा सुख शांतीतुनी हा त्यांचा विशाल उदात्त भाव आहे. नवनाथ भक्तिसार म्हणजे या काव्याचा सारामृत आहे, हेच प्रत्येक नाथजींनी केलं, आणि म्हणून ते समजून घेतलं की नाथ पोथी आपल्याशी अशी घट्ट नातं ठेवते, आणि मग त्याच्यातल्या कथातून त्याच्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत त्या नाथ शक्तीपर्यंत आपण सहज जाऊन पोचतो हो. आणि मग ही नाथ शक्ती वेगळी आहे असं न जाणवता मनात कोणताही विकल्प न राहता, शंका न राहता, गैरसमज न राहता, पराकोटीच्या भक्तिभावनेतून तुमचं आणि या नाथांचं नातं इतकं इतकं घट्ट होतं ना हो की जीवन जगताना तुम्हाला दुसरं काही सुचेनासच होतं, आणि हेच गुरु शिष्याच्या मिलनातून नाथ पोथीतून सांगितलंय. आज आपण जो तिसरा अध्याय बघणार आहोत हा तिसरा अध्याय म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि मारुती यांचं युद्ध आहे, आणि मारुतीनी मच्छिंद्रनाथांना दिलेलं आश्वासन आहे. आता मारुती हे नाथ संप्रदायाचं फार मोठं दैवत आहे. या दैवताचा सगळा भाग आपण नंतर एका वेगळ्या एपिसोड मधनं बघणारच आहोत. कारण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातली असणारी दैवत म्हणजे केवळ अध्यात्म्याचा अभ्यास नसून त्या अध्यात्म्यातून विज्ञान उलगडून दाखवत असताना या मोठमोठ्या दैवतांच्या शक्तींचा आणि मानवी जीवनात त्यांचा असणारा घनिष्ठ संबंध उलगडून दाखवलेला आहे. जसे हाताची पाच बोट आहेत आणि या पाच बोटांशिवाय आपला हात अधुरा आहे, तसे जीवनामध्ये ही दैवता आपल्या जीवनात नसती तर आपलं जीवन अधुरं आहे. आपली पंचेंद्रिय, आपली कर्मेंद्रिय, पाच इंद्रिय नसतील तर आपण जगू शकू का? सहावा प्राण त्याच्यात असावाच लागेल ना? नाही तर आपलं शरीर हे शव होऊन जाईल की नाही? तसंच आहे हे. अनेक दैवत आपल्या शरीराच्या अंतर्गत आपल्या रोमारोमात आपल्या शतचक्रांमध्ये जी आहेत त्याची जाणीव, त्याची स्पंदन, त्यांची साधना आणि त्यांच्याकडून घेतलेली जीवनाची जगताच्या कल्याणासाठीचं आश्वासन हेच या नाथ पोथीचं गमक आहे. बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वर इथे गेले. रामेश्वर इथे गेल्या त्यांनी समुद्र स्नान केलं तेव्हा त्यांना एक वानर दृष्टीला पडला. हा वानर दृष्टीला पडल्यावर ते मारुती होते. मुसळधार पाऊस पडत होता आणि म्हणून मारुती त्या पावसापासून म्हणजेच तो वानर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून मच्छिंद्रनाथांना थोडंसं नवलच वाटलं. त्याचं खरं स्वरूप त्यावेळेस मच्छिंद्रनाथांच्या लक्षात नाही आलं. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे कपी काय म्हणावं या मूर्खपणाला, या भयंकर वर्षावात, या पावसात, धुवाधार पावसामध्ये तू घर कसं काय बांधणार रे? आणि तेव्हा ते वानर म्हणजे साक्षात हनुमान जी आहेत
हे तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आलं नव्हतं. अहो, तहान लागल्यावर वीर खणण्यात काय अर्थ आहे? त्यावेळेस मारुतीने असं उत्तर दिलं, महोदय, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी तुम्ही कोण हो मला करणारे? इतकी मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी करताय तुम्ही कोण मला सांगणारे? त्यावर मारुती म्हणाले, तुम्ही मला जास्त शहाणपणा शिकवू नका. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, अहो, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी तुम्ही मला सांगताय, मला ओळखलत का तुम्ही? मी तर मच्छिंद्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे हनुमान हे खरे जती आहेत. तेव्हा तुमच्या रूपात नवीन जती कोठून उपटला? आणि त्या वानराला मच्छिंद्रनाथाने ओळखलं नव्हतं. त्यांच्या सगळ्या गोष्टींचा प्रारंभ होता ना तो. तेव्हा ते म्हणाले, हनुमानजी खूप मोठे जती आहेत. आता जती हा नाथपंथातला खूप मोठी संज्ञा आहे. तुम्ही कोण आहात? एक वानर आहात, तुम्ही काय मला शहाणपणा शिकवता? नाथ जती या संज्ञा लावताना आपण संज्ञांना पात्र आहोत नी ह्याचा विचार केलाय का हनुमानजी तुम्ही, मारुती तुम्ही? तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, एखाद्या प्रताप शक्तीचा अनुभव घेतल्याशिवाय असे कसे बरं पदव्या आम्ही देऊ? तेव्हा वानर सांगत होते की मी पण एक जती आहे. पण मच्छिंद्रनाथ म्हणाले, असे कसे तुम्ही स्वतःला जती लावता? जती ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त हनुमानजींना लागू शकते. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, मग तुमच्या अंगी सामर्थ्य आहे ते तर मला बघायलाच हवं. पूर्वी हनुमंताच्या सहवासात असताना कृपा प्रसादाने त्यांची सहस्त्रांश शक्ती मला प्राप्त झाली आहे. त्या शक्तीचे तुम्हाला निवारण करता आले तर तुमच्या बोलण्यात अर्थ आहे असं मी समजीन. अन्यथा ही तुमची पदवी माझ्या हवालाली करून चालते व्हा. तेव्हा त्यांच्या आव्हानांचा स्वीकार करून मच्छिंद्र म्हणाले, कपिवर्य, उगाच वटवट करू नका. मला पाहू दे तुमच्या अंगी काय आहे. म्हणजे वानर आणि मच्छिंद्रनाथ या दोघांच्या जो संवाद झाला, हा संवाद न राहता तो वादात रूपांतर झालं. आणि मग दोघांनी एकमेकांना आवाहन केलं. तो छो वानर हे जती हनुमानजीच होते. त्यांनी मच्छिंद्रांना ओळखलेलं होत, पण मच्छिंद्रनाथाने त्यांना ओळखलेलं नव्हतं. त्यामुळे दोघांच्या तो वाद झाला, त्या वादाचं रूपांतर कशात झालं? तर युद्धामध्ये झालं. आणि या युद्धात झालेलं हे रूपांतर पुढे एक वेगळं वळण घेणार होतं याच्यात काही शंका नव्हती. हे ऐकून मारुती खरोखर संतापले आणि त्यांनी एक महारूप असं त्यांचं धारण केलं आणि नाथांच्या वर, म्हणजे मच्छिंद्रनाथांवर, पर्वताचा हल्ला करायला सुरुवात केली. हे सामान्य मानर नसून मारुती आहे हे क्षणभरात मच्छिंद्रनाथाने ओळखलं. कारण पर्वत उठून फेकण्याचं सामर्थ्य हनुमानजींमध्येच होतं ना. आणि हे ओळखल्यानंतर नाथजींनी त्यांच्या वाताकर्षण अस्त्र फेकलं, त्यांची सर्व हालचाल थांबली, त्यांचे प्राण कंठाशी आले आणि त्यावेळी आपल्या शरण गेले आणि म्हणाले, मारुतीला मुक्त कर, मी तुला विनंती करत आहे. ते देहभानावर येताच वायुदेवानी त्यांना नाथांच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे, त्यांच्या पुढे तुझा पराक्रम चालणार नाही हे त्या वानरांना समजावलं आणि त्या पिता पुत्रांनी मच्छिंद्रनाथांशी मैत्रीचं नातं जोडलं. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ असं म्हणाले की मी शाबरी मंत्रांची निर्मिती करत आहे. सप्तशृंगी गडावरून मातेचा आशीर्वाद घेऊन न जगताच्या कल्याणासाठी शाबरी काव्य लिहित आहे. त्यावेळेस कपिराज, तुम्ही मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालात, शाबरी कवित्वाला वर दिलात, माझ्याशी युद्ध केलं. त्यावर ते हसून म्हणाले, खरंच मी तुम्हाला आधी ओळखलं नव्हतं, पण तुम्ही साक्षात जती आहात, हनुमानजीचा अवतार आहात. तुम्ही मला सामर्थ्य दिलेलं आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला
विनंती आहे की तुम्ही जरी माझी परीक्षा घेतली असली तरी सुद्धा मला एक आश्वासन द्या, मला एक वचन द्या. ते म्हणाले कोणतं वचन हवंय, की जिथे जगताच्या उद्धारासाठी शाबरी मंत्र म्हटले जातील तिथे त्या मंत्रांना तुम्ही सहाय्य करा आणि लोकांची दुःख दूर करा, हे वचन मला तुमच्याकडून हवंय. हे वचन मच्छिंद्रनाथांनी प्रत्यक्ष हनुमानजीं करून घेतलं आणि पुढील कार्यासाठी ते निघाले. पुढचा संवाद जो आहे तो आपण बघणारच आहोत, पण अशा प्रकारे मारुतीं करून म्हणजे साक्षात हनुमानजी करून या शाबरी मंत्रांसाठी मच्छिंद्रनाथांनी वचन घेतलं, तेही जगताच्या कल्याणासाठी. धन्यवाद.